भारतीय संविधान के शिल्पकार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के 131वीं जयंती पर संविधान चौक स्थित प्रतिमा को भाजपा के धर्मपाल मेशराम, शिवसेना के नितिन तिवारी, सुभाष घाटी और अन्य पार्टियों के पदाधिकारियों ने माल्यार्पण कर अभिवादन किया। पूरी दुनिया को मानवता का संदेश देने वाले भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती बड़े ही उत्साह के साथ मनाई गई। इस दौरान विविध राजनीतिक पार्टियों एवं सामाजिक कार्यकर्ताओं द्वारा संविधान चौक स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को माल्यार्पण किया गया है। भारताच्या संविधानाचे रचयिते परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांच्या 131 जन्म त्या दिवसानिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याकरता समस्त ओबीसी बांधव एकत्र झालेले आहे आणि आपल्या समाजाचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम घटनेच्या 340 मध्ये या ओबीसी बद्दल विचार केला आणि एक महान विचार या ठिकाणी त्यांनी प्रकट केला की मी जरी कोण्या समुदायाचा असेल तरी माझा समुदाय बाजू ठेवून मी दुसऱ्या समुदायाला प्रतिनिधित्व देण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं। यांच्या अशा विनम्र आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळे हा समस्त ओबीसी समुदाय त्यांचे आभार मानतो, आभार व्यक्त करतो आणि हा ओबीसी समुदाय एकत्र होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ते चालेल असं मी या ठिकाणी करतो आणि परत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय संविधान, जय भीम। या देशाच्या संविधानाचे नव्हे तर या देशाच्या एकूण समाज व्यवस्थेचे रचयिता होते। हा देश 18 पगड जाती जमातींनी निर्माण झालेला आहे हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही। म्हणून त्यांनी आरक्षण ही जी संकल्पना आहे त्यांच्या डोक्यात आहे, ही डोक्यात महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्या वारशातून आणि वशातून डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाची रचना केली आहे। परंतु जे बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचा धर्म सांगणारे आणि संघर्ष आणि संघटित म्हणणारे आपले बाबासाहेबांचा वाढदिवस 2 वर्षानंतर आज आम्ही साजरा करतो आहे। हमारे बहुजन नेते, हमारे ज्येष्ठ नेते शिवसेना के आदरणीय सुनील साखरेजी के नेतृत्व में उनके संयोजन में शिवसेना आगे उनको माल्यार्पण किए और आज का उल्लोष, आज इस जो लोकतांत्रिक देश है उसकी गरिमा उसके संविधान से माननीय बाबा साहब को आज उनका जयंती अभिवादन किया। और लोड शेडिंग की जो बात है, ये लोड शेडिंग आप उसे महाराष्ट्र में देख रहे हैं, उत्तर प्रदेश में जाइए, आप मध्य प्रदेश में जाइए, आपको यहाँ से ज्यादा लोड शेडिंग मिलेगी। संविधानाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक लोकशाही रुजवणे, या देशातल्या दलित, शोषित, पीडित, महिला, अबला आणि शेवटच्या माणसापर्यंत या न्याय्य गोष्टी पोचत्या करणे हे संविधान हे माध्यम होतं आणि परमपूज्य बाबासाहेबांनी या देशाला दिलेली धरोहर आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहळके साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर।